विठ्ठल बिरदेवाच्या नावाचं चांग भलं, धनगरी ढोलाचा नाद आणि भंडाऱ्याची उधळण करत महाराष्ट्रासह देशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील विठ्ठल बिरदेव यात्रेचा मुख्य सोहळा शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. यावेळी हेडाम नृत्य, भाकणूक आदी कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यात्रेसाठी देशभरातून भाविक उपस्थित होते. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला. पट्टणकोडोलीची विठ्ठल बिरदेव यात्रा फक्त पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या यात्रेला एक विशेष असं महत्त्व आहे. ही यात्रा 5 दिवसांची असते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश इथल्या भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. भाविकांच्या उपस्थितीत फरांडे बाबांचा हेडाम आणि भाकणूक सोहळा पार पडतो. यावेळी फरांडे बाबांनी काय भाकणूक केली आहे, या भाकणुकीत काय काय सांगितलं आहे तेच आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. पर्जन्य मेघराजा गैरहंगामी बरसेल, धारण 2.5-2.3 असेच वाढत जाऊन महागाईचा प्रचंड आगडोंब उसळेल. राजकीय राजकारणात गोंधळ होऊन प्रचंड उलथापालथ होईल. भूमाता देशात नदीजोड प्रकल्प उदयास येईल. पूर्व उत्तर राज्यातही समान नागरी कायदा कडक करण्याकडे वाटचाल होईल. बळीराजाच खरा राजा होईल. सीमेवरून अनेक देशात आपापसात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. भारत महासत्ता दिशेने जाऊन जागतिक नेतृत्वात वेग घेईल. बहीण भावात मालमत्तावरून तंटे होतील. देव मेंढका होऊन निष्ठावंत सेवक मेंढी माऊलीचा रक्षक बनेल. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.